नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पारासूर भास्कर मुरलीधर, देवगड विद्यालय हिवरगाव पावसा तालुका संगमनेर या ठिकाणी सेवा करत आहे। आज आपण या ठिकाणी इयत्ता सहावीचा भूगोल याचा पहिला पाठ पृथ्वी आणि वृत्त बघणार आहोत। आता हे बघत असताना पृथ्वीवरती जे अनेक रेखावृत्त आहेत, अक्षवृत्त आहेत, तर ती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर सर्वप्रथम नकाशा वाचन हा भाग आपण बघूया। नकाशा वाचन करत असताना आपल्याला दिशा माहित असणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि या दिशा मुख्य दिशा आणि उपदिशा अशा दोन प्रकारे आपल्याला माहिती असावी लागतात। त्यामध्ये पहिल्या ज्या आहेत त्या आहेत मुख्य दिशा। या मुख्य दिशांमध्ये पहिली पूर्व, दुसरी दिशा आहे पश्चिम, तिसरी दिशा आहे दक्षिण, आणि चौथी आहे उत्तर। मित्रांनो, नकाशा म्हटलं की यावरती आपल्याला दिशा माहीत असणं आणि त्यांची ओळख असणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आता हा माझ्याकडं आपल्या महाराष्ट्राचा एक नकाशा आहे, यामध्ये दिशा जर आपण पाहिल्या तर ही जी दिशा आहे ही पूर्व आहे, इकडच्या बाजूला पश्चिम, इकडे दक्षिण आणि उत्तर। नकाशावरती एक नकाशा किंवा ज्याला आपण दिशादर्शक सूची दिलेली असते, या ठिकाणी अशा पद्धतीची एक सूची असते। यामध्ये इथं उत्तर लिहिलेलं असतं। इथंही जर तुम्ही पाहिलं तर या नकाशाच्या इथे ही सूची दाखवलेली आहे। या वरच्या बाजूला उत्तर दिशा आहे, खाली दक्षिण आहे, इकडे पूर्व पश्चिम, त्यानंतर इथं उपदिशा पण दाखवलेल्या आहेत। हा जो अशा पद्धतीचा हा दिशादर्शक बाण ज्याला आपण म्हणतो, इकडे पूर्व, इकडे पश्चिम, दक्षिण, उत्तर, या ठिकाणी आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य अशा पद्धतीच्या या दिशा नकाशावरती दाखवलेल्या असतात। त्याचप्रमाणे नकाशामध्ये या ठिकाणी एक सूची दाखवलेली असते। या सूचीमध्ये मार्ग, महामार्ग, इतर मार्ग किंवा जे काही चिन्ह दाखवलेली आहेत, जे जलाशय आहेत, तर ती या पद्धतीने दाखवली जातात। तर अशा पद्धतीने हा नकाशा आणि त्या दिशा या आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यानंतर या पृथ्वीवरती स्थान निश्चित, म्हणजे फक्त नकाशा जो आहे याने आपण एखादं ठिकाण दाखवू शकत नाही, आणि त्या ठिकाण नुसतं पूर्व पश्चिम दिशा एखादं ठिकाण आपल्याला दाखवायचं आहे ते पूर्वेला आहे, पण पूर्वेला म्हणजे नेमकं कुठे आहे, तर त्यासाठी आपल्याला अक्षवृत्त आणि रेखावृत्त ही माहीत असणं गरजेचं आहे। पृथ्वीवरती स्थान निश्चित ठिकाणी किंवा निश्चित ठिकाण दाखवण्यासाठी पृथ्वीगोलाचा आपल्याला उपयोग होत असतो। या पृथ्वीगोलावरती काही आडव्या रेषा आपल्याला दिसत आहेत, या आडव्या रेषा आहेत, त्याचप्रमाणे काही उभ्या रेषा आहेत। तर अशा या ज्या आडव्या आणि उभ्या रेषा आहेत या दोन्ही मिळून पृथ्वीवरती वृत्त जाळी तयार होत असते, आणि ही जी वृत्त जाळी आहे ही अक्षांश रेखांश आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं आपल्याला त्या पृथ्वीवरचं स्थान दाखवता येत असत। यामध्ये आडव्या रेषा ज्या आहेत याला अक्षवृत्त असं म्हणतात। ज्या पृथ्वीवरती असणाऱ्या आडव्या रेषा आहेत यांना अक्षवृत्त म्हणतात।
आणि ज्या उभ्या रेषा आहेत त्यांना रेखावृत्त असं म्हणतात. तर आता आपण एक एक भाग समजून घेणार आहोत. अक्षवृत्त म्हणजे काय आणि रेखावृत्त म्हणजे काय. तर आपली पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती या ठिकाणी मध्यभागी एक अक्षवृत्त आहे, याला शून्य अंशाचं अक्षवृत्त असं म्हणतात, किंवा यालाच दुसरे एक नाव आहे आपण विषुववृत्त असं म्हणतो. विषुववृत्त हे अक्षवृत्तच आहे, त्याला शून्य अंशाचं अक्षवृत्त असं म्हटलं जातं. यानंतर इथे आणि इथे या बाजूला ज्याला आपण म्हणतो दक्षिण ध्रुव आणि या बाजूला जो आहे उत्तर ध्रुव. तर शून्य अंशाच्या अक्षवृत्तापासून किंवा ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो या विषुववृत्तापासून आपण जसं दक्षिण ध्रुवाकडे जाऊ किंवा जसं उत्तर ध्रुवाकडे जाऊ तर त्या ठिकाणी एकूण 90 अक्षवृत्त असतात. शून्यापासून तर उत्तरेकडे गेलं तर 90, म्हणजे या ठिकाणी जे अक्षवृत्त असतं हे 90 अंशाचं आहे. इथून आपण इकडे आलो तर इथे 90, म्हणजे प्रत्येक एक अंशाला जर आपण म्हणतो तर ते एक एक अक्षवृत्त आपण अशा पद्धतीने काढलं जातं. अशी एकूण 90 अक्षवृत्त असतात. याही बाजूला त्याच पद्धतीने आहे. अशी एकूण 90 आणि 90 ही झाली ८८० याच्यामध्ये प्लस शून्य अंशाचं एक अक्षवृत्त याच्यामध्ये अधिक आहे अशी 181 अक्षवृत्त असतात. आणि या 181 अक्षवृत्तानुसार हे जे मूळ विषुववृत्त ज्याला आपण म्हणतो हे मुख्य अक्षवृत्त मोठं, तर याच्यामुळे पृथ्वीचे दोन भाग पडतात. किती भाग पडतात? दोन. याच्यामधला याला उत्तर गोलार्ध असं म्हणतात. उत्तर गोलार्ध आणि इथून खालचा जो भाग आहे याला दक्षिण गोलार्ध असं म्हणतात. म्हणजे आपल्याला एखादं ठिकाण दाखवायचंय तर ते कुठल्या गोलार्धामध्ये आहे. पृथ्वीच्या या अक्षवृत्तानुसार या विषुववृत्तानुसार ते दक्षिण गोलार्धामध्ये आहे की उत्तर गोलार्धामध्ये आहे त्यानुसार आपण त्याचं स्थान ठिकाण आपण दाखवू शकतो. त्यानंतर जी रेखावृत्त आहे ही रेखावृत्त याच्यामध्ये मूळ रेखावृत्त असत. मूळ रेखावृत्त म्हणजेच त्याला आपण शून्य अंशाचे रेखावृत्त. आणि याच्या समोरच्या बाजूला जे पलीकडून म्हणजे हा जो पृथ्वीचा गोल आहे इथे जर आपण शून्य अंशाचं हे रेखावृत्त जर पकडलं तर या बाजूने हे जे आहे हे 180 अंशाचं 180 अंश रेखावृत्त. तर म्हणजे आपण इथून इथपर्यंत जर गेलो अर्ध्या भागापर्यंत तर 180 रेखावृत्त असतात. आणि मग हे 180
प्लस इकडचे 180 हे जे आहे अशा पद्धतीचे तर या ठिकाणी आपण बघितलं की ही अक्ष वृत्त आणि रेखा वृत्त ही सर्व मिळून वृत्त जाळी तयार करतात त्याला काय म्हणतात वृत्त जाळी आणि यानुसार आपण एखाद्या ठिकाणाचं स्थान निश्चित करू शकतो तर यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीवरती हे जे काही 0° रेखा वृत्त आहे या रेखा वृत्तामुळे सुद्धा पृथ्वीचे दोन भाग होतात यामध्ये हा जो भाग आहे हा आहे पूर्व गोलार्ध आणि इकडचा जो आहे याला पश्चिम गोलार्ध असं म्हणतात म्हणजे आता आपण जर बघितलं तर उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध हे जे विषुववृत्त आहे या विषुववृत्तामुळे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धाची निर्मिती झाली त्यानंतर आपण इकडे जर बघितलं तर हे 0° रेखावृत्त जे आहे किंवा 180° जे काही रेखावृत्त आहे तर या दोहनमुळे पृथ्वीचे पुन्हा दोन भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात येतील त्याच्यामध्ये पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध मग आता आपल्याला एखादं ठिकाण शोधायचं आहे तर हे ठिकाण शोधत असताना आपल्याला या गोलार्धाचा उपयोग होतो एखादं ठिकाण उत्तर गोलार्धामध्ये आहे म्हणजे आपण हे विषुववृत्त जर पकडलं तर याच्या इथून वरच्या बाजूला आहे म्हणजे इकडे उत्तर दिशा आहे इकडे दक्षिण आहे इकडे पूर्व आणि पश्चिम उत्तर गोलार्धात त्यानंतर त्यांनी काय सांगितलं अक्षांश रेखांश आपण ज्याला म्हणतो की कुठल्या रेखावृत्तावरती आहे मग ते पूर्व बाजूला आहे की पश्चिम बाजूला आहे उत्तर गोलार्धामध्ये पूर्वेकडे असेल तर फक्त आपल्याला हा एवढाच भाग विचारात घ्यावा लागेल की ज्याच्यामध्ये आपल्याला शोधायचं पूर्ण पृथ्वीवरती इकडे तिकडे शोधण्याची गरज नाही मग त्यामध्ये जर त्यांनी म्हटलं की 20° पूर्व अक्ष वृत्त किंवा अक्षांश म्हणजे पूर्वेच्या बाजूला 20° होते त्यानंतर उत्तरेच्या बाजूला आपण या ठिकाणी बघत आहोत हे जे आहे इथपर्यंत त्यानंतर रेखावृत्त कोणता आहे किती रेखांशाच्या दरम्यान आहे आता इथे आपण बघितलं की जर आपण इकडे गेलो तर 90° मग इथं समजा 85 असेल 85 इथे 70 85 ते 70 दरम्यान आणि इथं 20 ते 25 आपण पकडूया अक्षवृत्त तर याच्या जो मध्ये आहे हा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला ते ठिकाण दाखवलं म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त या पद्धतीने आपण त्या पृथ्वीवरचं एखादं निश्चित ठिकाण शोधू शकतो त्यानंतर आपण बघणार आहोत की ही अक्षवृत्त जी आहे ही एकमेकांना समांतर असतात समांतर अशा पद्धतीची याचे वृत्त असतात म्हणजे तुम्ही कितीही अंतर पुढे गेलात तर ती एकमेकाला कुठेही छेदत नाही सर्वांचं अंतर जे आहे हे अंतर सारखंच आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल परंतु रेखावृत्त जे आहे रेखावृत्त मात्र एकमेकाला समांतर नसतात बघा ही दोन रेखावृत्त आहेत
ही दोन रेखावृत्त जर तुम्ही पाहिले तर या ठिकाणी फक्त ती एकमेकाला विषुववृत्त इतकंच अंतर इथे असतं. परंतु इकडे जर गेलेत तुम्ही उत्तर ध्रुवाकडे गेलात किंवा दक्षिण ध्रुवाकडे गेलात तर या ठिकाणी हे अंतर तुम्हाला कमी कमी झालेलं पाहायला मिळतं आणि विषुववृत्ताकडे येताना ते वाढतं. विषुववृत्तापासून पुन्हा तुम्ही जेव्हा दक्षिणेकडे जाता तेव्हा हे अंतर पुन्हा तुम्हाला कमी कमी झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे अक्षवृत्त जी आहे ती एकमेकाला समांतर असतात, मात्र रेखावृत्त जी आहे ती एकमेकाला समांतर नसतात. त्यानंतर आपण या ठिकाणी ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीचं जे काही अंतर आहे तर हे जर बघितलं तर हे पूर्व पश्चिम हे जे अंतर आहे हे साधारण 12756 किलोमीटर आहे. 12756 किलोमीटर आणि याला आपण पूर्व पश्चिम अंतर म्हणूया आणि दक्षिण उत्तर हे जे अंतर आहे हे 12714 किलोमीटर आहे. हे जे अंतर आहे हे 12714 किलोमीटरचं आहे. म्हणजे तुमचं असं एक साधारण लक्षात आलं असेल की हे जे अंतर आहे पूर्व पश्चिम हे दक्षिण उत्तर अंतरापेक्षा जास्त आहे. म्हणजे आपली पृथ्वी जी आहे ही थोडीशी लंब आहे, म्हणजे पूर्ण गोल ज्याला आपण म्हणतो अशी गोलाकार नसून थोडीशी अशी लंब आहे. म्हणजे हे अंतर कमी झालेलं आहे आणि हे अंतर काय झालेलं आहे वाढलेलं आहे. म्हणजे पूर्व पश्चिम अंतर आहे 12756 आणि दक्षिण उत्तर अंतर जे आहे ते 12714 किलोमीटरचा हा व्यास आहे. त्यानंतर सर्व रेखावृत्त ही आकाराने सारखीच असतात. रेखावृत्त जर आपण बघितली तर सर्व सारखीच आहे. या ठिकाणी आपण इथून जर गेलं तर हे जे अंतर आहे हेच अंतर या बाजूने तेवढंच आहे, इकडेही तेवढंच आहे, इकडेही तेवढंच आहे. तुम्ही कुठलंही रेखावृत्त जर घेतलं तरी देखील ही रेखावृत्त सगळी समान लांबीची आहेत. ही या ठिकाणी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जोडलेली असतात आणि म्हणून ही रेखावृत्त ही सारख्याच आकाराची सारख्याच लांबीची सर्व रेखावृत्त आकाराने सारखीच असतात. मूल्य सांगताना मात्र पूर्व किंवा पश्चिम या गोलार्धांचा उल्लेख करावा लागतो आणि मग आपण एखादं ठिकाण आता आपण अजून एक गंमत बघूया. तुमच्या समोर तुम्हाला आले कागद असतो अगदी आले कागदासारखाच या ठिकाणी आपण एक तक्ता तयार केलेला आहे. याच्यामध्ये ही आडवी जी आहेत ही अक्षवृत्त समजा आणि ही उभी आहेत यांना रेखावृत्त आपण समजूया किंवा यालाच आपण रांग म्हणूया आणि ह्या ज्या आहेत याला ओळी म्हणूया. एखादा विद्यार्थी इथं आपण इकडे जर आपण गेलं तर 2 3 4 5 6 एक्स विद्यार्थी उदाहरणार्थ इथं एक्स विद्यार्थी 4 ते 5 या रांगेमध्ये आहे. 4 ते 5 म्हणजे आता आपण जर बघितलं 4 ते 5 म्हणजे याच्या दरम्यान आहे, हे जे आहे याच्या दरम्यान आहे. आता ओळीत कुठल्या आहे तो 3 ते 4 या ओळीमध्ये आहे. एक विद्यार्थी 3 ते 4 या ओळीमध्ये आहे.
आता तीन पुढे आहे इथे चार इथे म्हणजे या दरम्यान म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल चार ते पाच इथे आणि तीन ते चार म्हणजे तोच विद्यार्थी आहे तो आपल्याला या ठिकाणी सापडेल. अशाच पद्धतीने पृथ्वीवरती एखादं ठिकाण आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला जर रेखावृत्त आणि अक्षवृत्त यांची माहिती असेल किती अक्षांशावरती आहे किती रेखांशावरती आहे दक्षिण गोलार्धात आहे की उत्तर गोलार्धामध्ये आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण सहज ते ठिकाण शोधू शकतो. आणि अगदी अशाच पद्धतीनं तुम्ही नकाशा घ्या दोन विद्यार्थी शेजारी शेजारी बसा त्यामध्ये आपण एकमेकाला विचारायचं एखादं ठिकाण जसं आपण भेटा घेतो अगदी त्याच पद्धतीने एखादं ठिकाण त्याला सांगायचं की अमुक अमुक रेखांशावरती अमुक अमुक रेखांश ते अमुक अमुक रेखांशावरती उत्तर गोलार्धामध्ये किंवा दक्षिण गोलार्धामध्ये कुठे आहे त्याचं स्थान आपण त्याला सांगायचं आणि शोधायचं. अशा पद्धतीने आपण सहज बसल्या बसल्या देखील हा खेळही खेळू शकतो त्यातून आपला अभ्यासही होईल आणि अशा पद्धतीने आपण पृथ्वीवरचं कोणतंही ठिकाण अगदी अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्या सहाय्याने सहजपणे ओळखू शकतो ते आपल्याला मिळून येईल. अगदी आपण घरी जाऊन अतिशय शांतपणे आपला एखादा मित्र घेऊन हा खेळ खेळू शकता आणि तुम्ही या ठिकाणी आपण जे वृत्त जाळीची आकृती काढलेली आहे तुम्ही घरून उद्या येताना किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यामध्ये ही वृत्त जाळी अभ्यासा अक्षवृत्त काय आहे रेखावृत्त काय आहे आणि त्याच्याखाली जे काही स्वाध्याय आहे ते सोडवण्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. धन्यवाद.